बातमी छत्रपती संभाजीनगर मधून. ऐन पावसाळ्यात पैठण मध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. एकूण 71 गावांमध्ये 91 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. भर पावसात आता नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसताना दिसतीय. एकीकडे राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील पैठण येथे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात सुरू असलेले टँकर 30 जूनला बंद करण्यात आले होते, मात्र तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या कायम असल्याने नव्याने टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, खरं तर एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय, मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधल्या पैठण मध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. यासंदर्भात अधिकचा तपशील. नक्कीच प्रयत्न जर बघायला गेलो तर थोडा संपूर्ण राज्यभरामध्ये एकीकडे दोन पाऊस बरसताना आपल्या पाहायला मिळत आहे. मात्र मराठवाड्यामध्ये जर बघितलं त्याची परिस्थिती निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे. मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते आता बल महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याचं वास्तव्य जे आहे ते समोर येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक जर बघितलं छत्रपती संभाजीनगरचा पैठण तालुका हा ओळखला जात आहे. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर सध्या भर पावसामध्ये पैठण तालुक्यामध्ये संपूर्ण 91 टँकरनं जे आहे ते पाणी पुरवठा करण्याची वेळ जी आहे ती प्रशासनावरती आलेली आहे. कारण पावसाळा लागल्यानंतर प्रशासनाने टँकर बंद केली होती, मात्र त्यानंतर जर बघितलं गेलं तर काल प्रस्ताव टाकण्यात आले. 91 टँकरला जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. गट विकास अधिकाऱ्याने तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर ही मागणी जी आहे टँकरची मागण्याचे प्रस्ताव जे आहे ते प्रशासनाकडे आले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याचे 91 टँकर जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. 71 गावांना जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता कुठेतरी मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा पाचीलाच पुरण्याचा प्रश्न जे आहे ते समोर येत आहे. एकीकडे राज्यामध्ये जर बघितलं तर पाऊस खंड घेत नसताना दिसत आहे, तर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर पैठण असेल सोयगाव असेल या भागामध्ये जर पाहिलं तर पाऊस पडत नसल्याने शेतकरी सुद्धा हैराण झालेला आहे. आजच्या भर पावसाळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर